एमपीएससीमधील डमी उमेदवार रॅकेट प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेनं सुरुवातीला हा गैरव्यवहार दाबण्याचा प्रयत्न केला अशी खळबळजनक बाब उजेडात आली आहे. पाहूया झी 24 तासचा आणखी एक विशेष रिपोर्ट. एमपीएससी भरती गैरव्यवहार दाबण्याचा प्रयत्न. नांदेड पोलिसांनी केली आरोपींना मदत. विशेष तपास पथकाच्या चौकशीत खळबळजनक खुलासा. घोटाळा उघडकीस आल्यानंतर ज्यांच्या हाती हा तपास होता त्यात पोलिसांनी हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब झी 24 तासच्या हाती लागली आहे. योगेश जाधवच्या तक्रारीनंतर नांदेड जिल्ह्यातील मांडवी पोलिसात डमी रॅकेट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो तपास नांदेडच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. मात्र आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश सोनसकर आणि त्यांचा रीडर भगवान झंपलवाड यांनी या प्रकरणातल्या आरोपींना मदत करून तपास दाबायचा प्रयत्न केला. विशेष तपास पथकाकडे या गैरव्यवहाराचा तपास गेल्यानंतर पोलिसांचं बिंग फुटलं. दिनेश सोनसकर आणि झंपलवाडनं मूळ उमेदवार आणि डमी उमेदवारांचे दुसरे हस्ताक्षर पंचनामे बनवले. सोनसकरनं कोरे पंचनामे रॅकेटचा मुख्य सूत्रधार प्रबोध राठोड याला दिले. प्रबोध राठोडनं मूळ उमेदवारांच्या जागी बसणाऱ्या डमी उमेदवाराचं हस्ताक्षर घेऊन औरंगाबाद येथील हस्ताक्षर तज्ज्ञ योगेश पंचवटकर याला दिलं. पण तेही हस्ताक्षर योग्य नसल्यामुळं मूळ उमेदवार आणि डमी उमेदवारांची कार्यशाळा घेण्यात आली. मूळ उमेदवार आणि डमी उमेदवारांनी कोऱ्या पंचनामा फॉर्मवर सह्या केल्या. मोठी रक्कम घेऊन हस्ताक्षर तज्ज्ञ योगेश पंचवटकरनं खोटा अहवाल दिला. ही कागदपत्र प्रबोध राठोडनं नांदेडला तपास करणाऱ्या दिनेश सोनसकरला दिली. विशेष तपास पथकानं सोनसकरच्या कपाटातून हे दस्तऐवज हस्तगत केले. या प्रकरणी दिनेश सोनसकर आणि भगवान झंपलवाड या दोघांसह 15 अधिक शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. रॅकेटचा म्होरक्या प्रबोध राठोड यालाही विशेष तपास पथकानं अटक केली आहे. या राठोडनं या गैरव्यवहारातून मोठं घबाड कमावलं आहे. प्रबोध राठोड त्याची आई वडील भाऊ आणि नातेवाईकांच्या नावावर सुमारे 100 एकर जमीन असल्याचा अंदाज आहे. मांडवी इथं त्याचं 70 लाख रुपये किमतीचं घर आहे. मांडवी बस स्टँड जवळच त्याचा सुमारे 1 कोटी रुपये किमतीचा कॉम्प्लेक्स आहे. शेतात जाण्यासाठी त्यानं 50 लाख रुपये खर्च करून रस्ता बांधला. त्याच्या फार्महाऊसची किंमत सुमारे 30 लाख रुपये आहे. नांदेडच्या यशोविहार नगरीत त्याचा 25 कोटी रुपयांचा बंगला आहे. औरंगाबाद कॅनॉट प्लेस मेघमल्लार कॉम्प्लेक्समध्ये त्याचा 50 लाख रुपये किमतीचा 2 BHK फ्लॅट आहे. इनोवा स्कॉर्पियो अशा 3 4-चाकी गाड्या आहेत. शिवाय पत्नी मुली आई वडील भाऊ यांच्या नावानं कोट्यवधी रुपयांच्या विमा पॉलिसी आहेत. त्यापोटी वर्षाला 10 लाख रुपयांचा हप्ता तो भरतो. एमपीएससी भरती गैरव्यवहार 2007 पासून सुरू असून याची व्याप्ती महाराष्ट्रभर असल्याचं विशेष तपास पथकानंच दोषारोप पत्रात स्पष्ट केलंय. अशा प्रकारे 1000 अधिक अपात्र उमेदवारांना शासकीय नोकरी मिळवून देण्यात आल्याचा अंदाज आहे. योगेश जाधव आणि झी 24 तासने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर एमपीएससीमधील या घोटाळ्या प्रकरणी सरकारने ही गंभीर दखल घेतली आहे. मुंबईत सुरू असलेल्या अधिवेशनात विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरलं होतं. व्यापम घोटाळ्याप्रमाणेच या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास CBIकडे देण्याची मागणी होतीये. कॅमेरामन विनोद कळसकरसह सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.